नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सद्यस्थितीमध्ये जिल्हा परिषद भरती 2019 ही त्या ठिकाणी पूर्ववत सुरू होणार आहे. याबाबतच्या बातम्या म्हणा किंवा याबाबतचं त्या ठिकाणी डिक्लेरेशनसुद्धा आपण बघितलेलं आहे. या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो की बरेचसे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी मला प्रश्न विचारत आहेत की सर, 2019ची जी जाहिरात त्या ठिकाणी आलेली होती, त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी फॉर्म भरलेले होते, मग केवळ ज्या लोकांनी तेव्हा 2019मध्ये फॉर्म भरलेले होते मग त्यांनाच संधी मिळणार का? किंवा पुन्हा एक प्रश्न असा आहे की ज्या लोकांनी 2019मध्ये फॉर्म भरलेले नव्हते आणि सद्यस्थितीमध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे, किंवा असे नवीन लोक पुन्हा फॉर्म भरू शकतील का? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये जी ग्रामसेवक भरतीसुद्धा त्या ठिकाणी निघालेली होती, तर ती ग्रामसेवक भरतीची जाहिरात ही 2019च्याच पदांसाठी त्या ठिकाणी परीक्षा होणार की त्या ठिकाणी नव्याने ग्रामसेवक जाहिरात येणार वगैरे, असे बरेचसे प्रश्न आपल्या विद्यार्थी मित्रांचे आहेत. तर त्यासाठी माझे जे काही डेप्युटी सी ओ मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, आपला जो पहिला प्रश्न आहे की नवीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी किंवा नव्याने नोंदणी करण्यासाठी संधी मिळणार का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. नवीन लोकांना या ठिकाणी संधी मिळणार नाही. 2019मध्ये ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत विविध पदांकरिता, तर त्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी मुभा किंवा संधी मिळणार आहे. दुसरा मुद्दा, ही परीक्षा त्या ठिकाणी ऑनलाईनच होणार आहे, कारण महाराष्ट्र शासनाने त्या पद्धतीचा GR काढलेला आहे की ऑनलाईन ज्या 3 कंपनीज त्या ठिकाणी शासनाने निवडलेल्या आहेत त्यामार्फतच त्या ठिकाणी परीक्षा होणार आहे. त्यानंतर ग्रामसेवक भरतीबाबत बरेचसे विद्यार्थी मित्र अतिशय त्या ठिकाणी वारंवार प्रश्न विचारत आहेत. तर मित्रांनो, 2019मध्ये ज्या ग्रामसेवकांच्या जागा होत्या, तर ती परीक्षा यासोबतच त्या ठिकाणी जून महिन्याच्या आसपास होण्याची शक्यता आहे. भविष्यामध्ये त्या ठिकाणी ग्रामसेवकांच्या रिक्त जागांनुसार जे काही 2 वर्षाचा गॅप होता, या 2 वर्षामध्ये रिक्त जागा देखील तयार झालेल्या असतील, तर त्याची नव्याने जाहिरात त्या ठिकाणी या परीक्षा 2019च्या झाल्यानंतर त्या ठिकाणी ती जाहिरात येणार आहे. हे प्रश्न आहेत. त्यानंतर मित्रांनो, बरेचसे लोक विस्तार अधिकाऱ्याच्या परीक्षेबाबतसुद्धा विचारत आहेत. तर 2019मध्ये ज्या लोकांनी विविध पदांसाठी फॉर्म भरलेले आहेत, जर त्याच्यात विस्तार अधिकारीसुद्धा आहे, तर ती परीक्षा होईल आणि नव्याने त्या ठिकाणी पुन्हा 2022मध्ये त्या ठिकाणी विस्तार अधिकारी यांची जाहिरात ती विविध पदांबाबत त्या ठिकाणी येणार आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी मुभा आपल्याला मिळणार आहे. फक्त 2019च्या ज्या जागा होत्या मित्रांनो, तर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी जे आरक्षण शासन माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं होतं, मग त्यानंतर महाराष्ट्र शासनाने रद्द झालेल्या आरक्षणाच्या प्रवर्गांसाठी त्या ठिकाणी EWS आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं होतं. म्हणजे 2019मध्ये जर SEBC आरक्षणासाठी जर जागा असतील, तर त्या जागा ह्या EWSमध्ये कन्वर्ट होतील. केवळ आरक्षण त्या ठिकाणी जे कन्वर्ट होणार आहे, जे रूपांतरित आरक्षण होणार आहे, तर त्याच लोकांना EWS प्रवर्गासाठी त्या ठिकाणी नव्याने अर्ज भरण्याची मुभा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, भविष्यामध्ये कशा पद्धतीने ग्रामविकास विभाग त्या ठिकाणी निर्देश देतं हे त्या ठिकाणी बघणं फार फार महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपला अभ्यास सुरूच ठेवा. शासन ज्या पद्धतीने निर्देश देईल त्या पद्धतीने आपण तयार राहायचं आहे, जेणेकरून आपली संधी वाया जायला नको. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद.